राहुल गांधींची खासदारकी रद्द झाली आहे, ज्या पद्धतीने घाईघाईने हा सगळा निर्णय झाला, कसा पाहता तुम्ही याच्याकडे शिवसेनेचे नेते म्हणून आणि सहकारी पक्ष? खासदार राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करणं हा एका अर्थाने भारतीय जनता पार्टी आणि पर्यायाने नरेंद्र मोदीजी यांचा नैतिक पराभव आहे। राहुलजींच्या प्रश्नांना जेव्हा ते उत्तरच देऊ शकलेले नाही तेव्हा त्यांच्यापासून पळ काढण्यासाठी हिंडेनबर्गच्या रिपोर्टवर जेव्हा त्यांच्याकडे बोलण्यासारखं काहीच नाही आणि अदानींचं हितरक्षण करणं ही त्यांची परम जबाबदारी आहे या न्यायाने ते वागत असल्यामुळे त्यांनी ही कारवाई केली। पण ही कारवाई ही लोकशाहीची व्हेरिकोस बेंचच्या संबंधित तज्ञाकडून 30 मिनिटाच्या वेदना रहित प्रक्रियेद्वारे तुमच्या व्हेरिकोस बेंचवर उपचार करा। उकळण्यासाठी 9701688544 वर कॉल करा। गळचेपी करणारी आहे। आता जेव्हा ते ओबीसीचा मुद्दा याच्या आडून खेळायला बघतात तेव्हा भाजपाला कळलं पाहिजे की दर वेळेला जातीची आणि धर्माची कार्ड खेळणं भाजपाने बंद करावं। कारण ओबीसींबद्दल जर इतकं प्रेम भाजपाला असेल तर ओबीसीचा जातनिहाय जनगणनेचा मुद्दा भाजपा का विसरत आहे? आणि जर ओबीसींबद्दल एवढं प्रेम खरंच भाजपाला वाटत असेल तर भाजपाने राष्ट्रीय आणि महाराष्ट्र दोन्ही राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरची आतापर्यंत ओबीसीच्या कित्येक नेतृत्वांना कुजवत का ठेवलं? महाराष्ट्रामध्ये बावनकुळे असतील, तावडे असतील, मुंडे असतील, या सगळ्या लोकांची माती याच भाजपानं केली हे भाजपाला एकदा कळले पाहिजे। त्यामुळे या सगळ्या मुद्द्यांवरती भाजपाने फार अकांड तांडव करायची गरज नाही। काँग्रेसच्या एका नेत्याने म्हटलं की राहुल गांधींनी माफी मागितली पाहिजे, ओबीसीचा हा अपमान आहे। नाही नाही, असे कोणी नेते वगैरे नसतात, हे सगळे हितसंबंधांचं राजकारण करणारे लोक असतात आणि अशा हितसंबंधांचं राजकारण करणाऱ्या लोकांना नेते म्हणून त्यांची उंची वाढवू नये किंवा ती भूमिका कुठल्याही पक्षाची भूमिका म्हणूनही बघितली जाऊ नये। भाजपाची कालची कृती ही लोकशाहीची गळचेपी करणारी, हुकुमशाहीच्या नव्या तंत्राला जन्म देणारी अशी ही कृती आहे आणि या कृतीचा विरोध सगळ्याच पक्षांनी एकत्रित येऊन केलेला आहे। मुळात भारतीय जनता पार्टी जेव्हा आता बेरोजगारी, महागाई, महिला अत्याचार सगळ्याच प्रश्नांवरती सपशेल अपयशी ठरलेली आहे आणि उत्तरं देण्यासारखं त्यांच्याकडे काहीच नाही, त्यावेळेला चर्चेची वराळ उडवून देण्यासाठी केलेली त्यांनी ही कृती आहे। एका भारतातल्या सगळ्यात मोठ्या लार्जेस्ट पार्टीच्या शीर्ष नेतृत्वावर जर आपण अशी कृती केली, अशी कारवाई केली तर इतर सदस्यांना सुद्धा तशी दहशत बसू शकते, यासाठी जाणीवपूर्वक घबराटीचं वातावरण तयार व्हावं, विरोधकांनी प्रश्नच विचारू नयेत यासाठी केलेली ही कृती आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चोर शब्द त्यांनी उल्लेख केला होता, त्यासाठी ही कारवाई झाल्याचं जे म्हटलं जात आहे, तसे पुरावे सुद्धा ऑडिओ व्हिडिओ पुरावे आहे, तरी तुम्ही म्हणता ही कारवाई चुकीची आहे? ही कारवाई चुकीची आहे हे आम्ही पुन्हा पुन्हा सांगत राहू। कारण दोन तीन बाबी आहेत। एक, कुठेही नरेंद्र मोदी हे व्यक्तिशः चोर आहेत असं विधान कुठेही केलेलं नाही, एक। दुसरी गोष्ट अशी की जे विधान झालं तेव्हा त्याच्यावर तेव्हाच कारवाई का बरं नाही झाली? ती कारवाई करण्यासाठी तुम्हाला आत्ता एवढा वेळ का घ्यावा लागतोय? कारण आत्ता जेव्हा तुम्हाला हिंडेनबर्ग रिपोर्टवरती प्रश्न विचारले जात आहेत, आता जेव्हा अदानींचं हितसंबंधांचं रक्षण करणं ही मोदीजींची परम जबाबदारी आहे, ती जबाबदारी त्यांना पेलवताना कठीण वाटते, तेव्हा आत्ता मोदीजींना। आणि महत्वाचं म्हणजे राहुलजींची इमेज जे पप्पू म्हणून बोलण्यामध्ये माहीर होते, त्यांच्या हे लक्षात आले की भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने राहुलजींच्या संबंधाने जे एक वलय पूर्ण देशभरात तयार झाले त्या वलयामध्ये भाजपला ही गोष्ट पक्की कळलेली आहे की यू कॅन लव्ह हिम, यू कॅन हेट हिम, बट यू कांट इग्नोर हिम। ते आत्ता राहुलजींना इग्नोर करूच शकत नाहीत। या स्टेजमध्ये ज्या वेळेला राहुल गांधी स्वतःची इमेज तयार करतात तेव्हा भाजपच्या पायाखालची जमीन सरकलेली आहे। काँग्रेस आक्रमक होताना दिसून येत आहे, रस्त्यावर उतरणार आहे, शिवसेना पक्ष मित्र पक्ष म्हणून सध्या आहे, काँग्रेसच नाही तर सगळेच पक्ष आक्रमक होताना दिसत आहेत। कारण भाजप ने सगळेच लोकशाहीचे संकेत धाब्यावर बसवलेले आहेत। मी आठवण करून दिली पाहिजे की भाजपच्या या सगळ्या गळचेपीच्या विरोधात याच्या आधी 9 पक्षांनी एकत्रितपणे पंतप्रधानांना पत्र लिहिले। खरं तर पंतप्रधानांनी उत्तर द्यायला हवे होते पण पंतप्रधानांचे पंटर्सच त्याच्या आधी बोलायला लागलेले आहेत। दुसरी गोष्ट अशी की 14 पक्षांनी एकत्रित येऊन ईडीच्या संदर्भाने आता थेट न्यायालयात धाव घेतलेली आहे। आणि तिसरी बाब
की भाजप वगळता सर्व पक्षांनी एकत्रित मोट बांधत सध्या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या सभा चालू आहेत. 2 तारखेला संभाजीनगरला होणाऱ्या सभेमध्ये सुद्धा हा मुद्दा चर्चेला येईल. उद्याच्या मालेगावच्या सभेत सुद्धा हा मुद्दा चर्चेला येईल. त्यामुळे हा प्रश्न फक्त राहुलजींचा किंवा फक्त काँग्रेसचा नाही, तर हा प्रश्न संपूर्ण भारताच्या लोकतंत्राचा प्रश्न आहे. त्यामुळे प्रातिनिधिकपणे निश्चितपणे यावर सगळेच पक्ष आवाज उठवतात. मॅडम, आशिष शेलार असं म्हणाले की सामनाचा अग्रलेख म्हणजे गांजा आणि चिनी मोडणाऱ्याने लिहिलेला अग्रलेख, यापेक्षा जास्त त्याचा उल्लेख करता येईल. शेलारांनी आधी अजय आशरांबद्दल काय स्टेटमेंट केलं, त्याच अजय आशरांना नंतर देवेंद्रजी आणि एकनाथ शिंदे यांनी मित्रसंस्थेवर का बसवलं, एवढं जरी त्यांना लक्षात आलं की आपण आधीचं स्टेटमेंट काय केलेलं आहे, त्या आशरांना आता ते काय बोलणार आहेत, तर मला कळेल की शेलारांनी चिलीम ओढली आहे की नाही ओढली आहे. शेलारांचा आणि चिलीमचा फार जवळचा संबंध असावा, त्यामुळे त्यांना अशी विधानं शोभून दिसतात. अशा इतक्या थ्रिलर लोकांबद्दल आम्ही बोलूच नाही. राहुल गांधीच्या विरोधात आंदोलन करणाऱ्यांवर कारवाईची मागणी होत आहे, तर मग मुख्यमंत्र्यांना चोर म्हणणाऱ्यांच्यावर कारवाई होऊ नये असंही ते म्हणाले. नाही, मुख्यमंत्र्यांना चोर मला कळतच नाही. आता मी सभेमध्ये जाते, माझी सभा जवळपास सगळे चॅनल्स लाईव्ह रेकॉर्ड करतात. मी कधीच उच्चार केला नाही बाबा, पण खालून जेव्हा लोक 50 खोके एकदम ओकेची घोषणा देतात तेव्हा तुम्ही कुणाकुणाला अटक कराल? तुम्ही खोक्यांचा व्यवहार केलाय हे परसेप्शन आता गावागावात घराघरात तयार झालंय. हे आम्ही सांगायची गरज नाही, तुमच्याच सरकार पक्षात बसणारे आमदार बच्चूभाऊ सांगताहेत की साला लग्नाला गेलं तर तिकडचे वराडे सुद्धा आम्हाला बोलतात का खोकेवाले लोक आले म्हणून. यावर काय म्हणणं असेल बरं या सगळ्यांचं? कठीण आहे. उद्धव ठाकरेंची उद्या सभा होणार आहे आणि त्या संदर्भात सुद्धा त्यांनी वक्तव्य केलं आहे का, पद गेलं, पक्ष गेलं, सहकारी गेले, मंत्री गेले, आता दारोदारी फिरावी लागेल. आम्हाला काय करावं लागेल याकडे लक्ष देऊ नका. शेलारजी, जरा जरी चाड शिल्लक असेल ना, चाड हा शब्द आमच्याकडे फार महत्वाचा असतो, असेल तर हिंडेनबर्ग रिपोर्टवर काय काय प्रश्न विचारले त्याची उत्तरं द्या. आणि नॅशनलचा आवाका जर झेपत नसेल शेलारांना, कारण त्यांचा बुद्ध्यांक बघता त्यांना नॅशनल झेपणार नाही, तर राज्य पातळीवर तरी किमान त्यांनी सांगावं की गृहमंत्र्यांच्या घरात 6 वर्ष अमृता फडणवीसांची मैत्रीण बनून असणारी बाई स्पाइंग करत होती हे कुठल्या तोंडाने सांगताय? हे एका अर्थाने गृहमंत्री म्हणून तुमचं अपयश आहे. आणि यावर बोलताना अजून एक गोष्ट आशिष शेलारांनी करावी, ज्या पद्धतीने अनिल देशमुखांनी नैतिकता म्हणून चौकशीला सामोरे जाताना आपल्या गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला, तशी नैतिकता म्हणून आपल्याच पत्नीची चौकशी होताना फडणवीस राजीनामा देणार आहेत का? यावर आधी त्यांनी ज्ञान पाजळावे, मग इतरांना सांगावे. भंडाऱ्याची उधळण म्हणजे